असे खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू, आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय. मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. आता घटना बदलण्याची चर्चा पुन्हा सुरुवात झालेली आहे. कारण का बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते की तुमची किती इच्छा असली की आम्हाला गुलाम करावं, पण आमची इच्छा असली पाहिजे की तुमचे गुलाम आम्ही व्हायला तयार आहोत. बॅकडोरनी ईस्ट इंडिया कंपनी कशी येते याचं नव्यानं मांडणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. जी ट्रीटमेंट आज ते मुसलमानाला देतात आहेत, तीच ट्रीटमेंट उद्याच्या ओबीसीला, भटक्या विमुक्ताला, आदिवासीला आणि एससीला मिळण्याची शक्यता आहे. फोर मीटिंगमध्ये जे बंद दरवाजामध्ये आरएसएसच्या कार्यकर्त्यांसमोर बोलत असताना वक्तव्य असं केलं की 400 खासदार आपण जिंकले तर वर्षभरामध्येच आम्ही संविधान बदलू असं विधान त्यांनी केलेलं आहे. आणि काही तासापूर्वी त्यांचं असणारं हे विधान सोशल मीडियावरती व्हायरल होते अशी परिस्थिती आहे. पहिल्यांदा आम्ही असं नमूद करतो की आरएसएसनी 1950 सालीच ही घटना ज्यावेळेस स्वीकारली त्याचवेळेस आम्ही ही घटना मानणार नाही असं वक्तव्य केलंय. आणि मोदींच्या नेतृत्वाखाली आता संविधान बदलण्याचा घाट त्या ठिकाणी घालण्यात आलेला आहे. आरएसएसने अत्यंत चालाकीने ओबीसींच्याच हस्ते ज्या संविधानाने संतांच्या विचारसरणीला एक स्वरूप दिलं, आकार दिला आणि अमल केला, आणि त्याच्याचबरोबर ओबीसींना राजकीय सामाजिक अधिकार मिळाले, नोकरशाहीचे अधिकार मिळाले, त्यांच्याच मार्फत आता घटना बदलण्याची चर्चा पुन्हा सुरुवात झालेली आहे. घटना बदलणं म्हणजे या देशामध्ये अराजकतेला आमंत्रण देणं. कारण का बाबासाहेब एका ठिकाणी असं म्हणाले होते की तुमची किती इच्छा असली की आम्हाला गुलाम करावं, पण आमची इच्छा असली पाहिजे की तुमचे गुलाम आम्ही व्हायला तयार आहोत. तेव्हा प्रत्येक घटक आपला अधिकार शाबूत ठेवण्यासाठी संघर्ष आणि त्या संघर्षातून टकराव आणि त्या टकरावातून अराजकता अशी माजण्याची दाट शक्यता लोकसभेनंतर आहे. त्याच्याचबरोबर आपण पाहिलं असेल तर जी काही आर्थिक रचना 1948 साली मिक्स्ड इकॉनॉमी म्हणजे श्रमिश्र अर्थव्यवस्था, म्हणजे प्रायव्हेट सेक्टर पब्लिक सेक्टर या दोघांचं क्षेत्र वाटून देण्यात आलं होतं, आणि त्या त्या प्रमाणात त्या त्या समूहाला
अर्थव्यवस्थेमध्ये जागा निर्माण करून देण्यात आली होती. भारतीय जनता पक्ष सत्तेवरती आलं तिथून नुसती खाजगीकरणाची सुरुवात झाली नाही, तर मिनिमम शासन असा नवीन जोड त्या ठिकाणी देण्यात आला. म्हणजे इन्शुरन्समधनं विड्रॉल, बँकिंग सेक्टरमधनं विड्रॉवल, हेल्थ सेक्टरमधनं विड्रॉवल, एम्प्लॉयमेंटमधनं विड्रॉवल आणि ज्या काही वेलफेअर आहेत, मग ते शेतकऱ्यांचं वेलफेअर असेल, योजना असतील, आदिवासींच्या वेलफेअर योजना असतील किंवा शेड्यूल कास्टच्या वेलफेअर योजना असतील, या सगळ्यांना गोबाय देऊन टाकण्यात आलेला आहे, बाय बाय केलेला आहे, टाटा केलेला आहे. आम्ही नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत त्यांना असणार विचारतोय की आपण आता असणार 5-6 मोठमोठी इंडस्ट्रीयल घराणे उभी करत आहात, या कॉर्पोरेट हाऊसेसमध्ये भारताला विभाजन केलं जाणार आहे का, याचा खुलासा त्यांनी करावा. माझी मला आणि माझ्या पक्षाला ह्याची पूर्णपणे कल्पना आहे आणि काही संशोधन केल्यानंतर आम्ही या मताला आलेलो आहोत की येणाऱ्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये आरागत जे माजल्या जाईल, सोशल पॉलिटिकल आरागत जे माजल्या जाईल, त्याला उत्तर म्हणून, आर्थिक उत्तर म्हणून दिल्या जाईल. आणि हे जे 7 किंवा 8 इंडस्ट्रीयल कॉर्पोरेशन्स, मल्टीनॅशनल्स ज्यांना प्रोत्साहन दिल्या जातोय, त्यांच्याकडे भारतीय राज्यव्यवस्था दिल्या जाईल आणि त्यांनी त्यांना आखून दिलेल्या झोनमध्येच काम करावं अशी परिस्थिती आहे. आमच्या पक्षाला याची जाणीव आहे की आम्ही नव्या रीतीने ईस्ट इंडिया कंपनी कशी येते, बॅकडोरनी ईस्ट इंडिया कंपनी कशी येते, याचं नव्यानं मांडणी आम्ही या ठिकाणी करतो आहोत. ती ऐन इलेक्शनच्या तोंडावरती मांडणी अशी करतो आहोत, याचं कारण की येणाऱ्या 5 वर्षामध्ये वाटचाल त्याच पद्धतीने भारतीय जनता पक्ष आलं तर राहील. जे इकॉनॉमिस्ट आहेत आणि विशेष करून जे फ्युचरिस्टिक इकॉनॉमिक्स ते अभ्यासक आहेत किंवा इकॉनॉमिक्सचे अनालिसिस आहेत, त्यांना आम्ही असणारं आवाहन करतोय की पक्षाने मांडलेली ही भूमिका की उद्याच्या 5 वर्षामध्ये पॉलिटिकल व्यवस्थेबरोबरच भारताला काही झोन्समध्ये डिवाइड करून त्या झोन्सचं कंट्रोल हा कॉर्पोरेटकडे दिल्या जाणार आहे की नाही, आणि तसे संकेत गव्हर्नमेंट पॉलिसीजमधनं प्रकट होतात की नाही याच्यावरती त्यांनी आपलं भाष्य करावं. RSS हे जॉग्राफिकल बाउंड्रीज मानत नाही, तर RSS हे कल्चरल बाउंड्रीज त्या ठिकाणी मानते.
आणि म्हणून ज्यांना जॉग्रफिकल बाउंड्रीज मान्यच नाही त्यांना इकॉनॉमिकल बाउंड्रीज याची मान्यता आहे. हा एक गंभीर आणि सिरियस प्रश्न आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. आत्ता असणारा पार्लमेंटरी डेमोक्रेसी आहे ती पार्लमेंटरी डेमोक्रेसीच्या ऐवजी पार्टी वाईज पार्टी डेमोक्रेसी म्हणजे चायनाची आहे ती. दुसरं जे आहे ते अध्यक्षीय पद्धत त्या ठिकाणी येऊ शकते अशी आहे. मताचा अधिकार जो आहे तो मताचा अधिकार शिकलेला आहे टॅक्सपेयर आहे त्याच्याच पुरता मर्यादित. जे काही वेलफेअर प्रोव्हिजन्स आहेत घटनेमधले ते सगळे वेलफेअर प्रोव्हिजन्स काढून टाकणं आणि इंग्रजीमध्ये जो इथियोपियन वर्ड आहे त्या इथियोपियन पद्धतीने असणारा संविधान रचना करणं म्हणजे डी फ्रँचाईज ज्याला आपण म्हणतो तो 50% लोकांचा डी फ्रँचाईज करण्याचा त्यांचा घाट आहे. जी ट्रीटमेंट आज ते मुसलमानाला देतात आहेत तीच ट्रीटमेंट उद्याच्या ओबीसीला भटक्या विमुक्ताला आदिवासीला आणि एससीला मिळण्याची शक्यता आहे. ख्रिश्चनांना सुद्धा तीच ट्रीटमेंट त्या ठिकाणी मिळेल.